दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे। दरम्यान कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। लस अथवा ठोस उपाय अद्यापही सापडलेला नाही। जगभरात माकडाला लस देऊन त्याच्यावर प्रयोग देखील घेतले जात आहेत। दरम्यान आता कोरोनाच्या लसीसाठी स्वतःचं जीवन अर्पण करण्यासाठी एक कैदी पुढे आलाय। होय, एक खराय, तशी लेखी मागणी देखील त्यांनी माडेचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची भेट घेऊन मराठी व हिंदी भाषेत दिलेल्या निवेदनातून केली आहे। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देखील त्यांनी निवेदन पाठवलंय। माढा तालुक्यातील कुर्डवाडी गावचे रहिवासी असलेल्या गणेश हणमंत गुगे असं त्या कैद्याचं नाव आहे। गणेश गुगे हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून सध्या ते कोरोना पॅरलवरती बाहेर आलेत। कोरोना विषाणूच्या लस संशोधनाच्या कामासाठी जगभरात माकडासह अन्य प्राण्यांचा वापर केला जात आहे। दरम्यान कोरोनाच्या आजारावर उपचार संशोधनासाठी माझे शरीर मी स्वइच्छेने देण्यास अत्यंदनाने देण्यास तयार असल्याचे नमूद करत जर शासनामार्फत अशी संधी मला मिळाली तर मी माझ्या जीवनाचं सार्थक झालं असे मी समजेल। देशासाठी समाजहितासाठी माझं जीवन उपयोगी यावं असं मला प्रकर्षणानं वाटतं असं गुगे यांनी प्रशासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय। नमस्कार, मी गणेश गुगे। मित्रांनो, आज कोरोना संकट पूर्ण मानवजातीला नामशेष करण्याच्या मार्गावर असल्यासारखं आहे। कोरोनावरती आज आपण मात करतोय परंतु प्रभावीपणे कुठलाही उपचार उपलब्ध झालेला नाही। आज सकाळी मी सोशल मीडियावरती एक पोस्ट पाहिली, त्या पोस्टमध्ये असं दाखवलं होतं की तीस माकडांवरती भारत सरकारमार्फत प्रयोग सुरू आहे की कोरोनावरती उपचार निर्माण करण्यासाठी 30 माकडाचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये हकनाक बळी चालला आहे त्या मुक्या प्राण्यांचा। तर ती पोस्ट पाहून मला वाईट वाटलं आणि मी माझ्या मनात असा विचार आला की भारत देशाची लोकसंख्या आपली 130 कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामध्ये 30 लोक असे नाहीत का की ती स्वतःचा प्राण देशासाठी अर्पण करू शकतील। आज भारतामध्ये एवढे हजारो लाखो सोशल वर्कर आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, ज्यांनी आपलं जीवन समाजाच्या कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे। सामाजिक कार्य म्हणजे नेमकं आहेच काय, ही वेळ आहे ही खरी वेळ आहे की ह्या वेळेस आज तुमच्या बलिदानाची गरज आहे। आज आपण देशासाठी प्राणाची आहुती द्यायची असेल तर फक्त ह्या माध्यमातून देऊ शकतो की आज कोरोना हे आजार आज प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन ठेपण्याच्या मार्गावर आहे। आज जर ह्या आजारावरती जर लवकरात लवकर जर उपचार जर उपलब्ध झाले नाहीत, प्रतिबंधात्मक उपचार निर्माण होण्याची गरज आहे आणि आजार झाल्यानंतर त्या आजारातून बरं होण्यासाठी जे उपचार निर्माण करणं गरजेचं आहे ते पण उपचार निर्माण होणे गरजेचं आहे। तर ही आज मानवाची गरज आहे की उपचार निर्माण होणं, प्राण्यांची गरज नाही परंतु प्राण्यांना मारलं जात आहे। तर माझी सर्व भारतवासियांना आपल्या महाराष्ट्रातील जनतेला माझं आवाहन आहे की प्रत्येकाने पुढे यावं, भारत सरकारला आपण सहकार्य करावं। आज आपण जर देशासाठी काय करू शकत असेल तर आपला जीव आपण देशासाठी अर्पण करू शकतो। आणि मित्रांनो, तिरंग्यामध्ये लपटून मरण्यासारखं कसलंही मरण नाही मी तुम्हाला सांगतो। मी 12 वर्षापासून तुरुंगामध्ये जन्मठेपीची शिक्षा बघतोय। पैठणच्या खुल्या कारागृहामध्ये मी सध्या बंदील आहे। सध्या मी कोरोना पॅरलवरती बाहेर आलेलो आहे। तर माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी पुढे या आणि ह्या कोरोनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि गव्हर्नमेंटला मदत करा।